मी मृत्यूची वाट पाहत होते, नीलम गोहेंचा खळबळजनक खुलासा। ठाकरेंबाबत व्यक्त केली नाराजी। ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात दाखल झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करत त्यांना आपल्या टीकेचे लक्ष्यही केलं। पुढे मला सभापती व्हायचं आहे का की आणखी काही व्हायचं आहे याचं उत्तर काय दे, पण मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटात प्रवेश केलेला नसल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांनी स्पष्ट केले आहे। नीलम गोहे या एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली। त्या म्हणाल्या, ज्या वेळेला तुम्हाला कुठे जायचं नाही आहे, तुम्हाला ते करण्याची मानसिक शक्ती नाही आहे, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नाही जायचं असा विचार करून तुम्ही स्वतःला अडवता आहात। एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे तुम्ही अत्यंत असमाधानी आहात। तुम्ही एकीकडे क्लास सिलिंग तोडायचं म्हणता, तुम्ही उपसभापती करता, मात्र तुम्हाला नेता करावं असं कधी वाटलं नाही। ठीक आहे, तुम्ही मला नेता नाही करत, पण 57 वर्षात एकही नाही जिला नेता केलं जाऊ शकतं। आता यावर मला असं विचारलं जाईल की तुम्ही अनेक वेळा शिवाजी पार्कवर बोललात। ठीक आहे, मी मान्य करते, मी अनेक वेळा शिवाजी पार्कवर बोलले, मला आशीर्वाद मिळाले, मला खूप वेळा पक्षाने बोलायला दिलं, मी प्रवक्ता होते, मला मोकळं रान होत बोलायला। 2007 ते 2018 पर्यंत मी प्रवक्ता म्हणून बोलत होते, परंतु महत्वाच्या निर्णयांच्या वेळेला तुम्ही कन्सल्ट व्हाल्स असं नाही आहे। संजय राऊत यांनी मला खूप मदत केली, काही अडचणींच्या काळात किंवा माझ्या प्रत्येक आमदारकीच्या वेळेला त्यांनी शब्द टाकला। दुसरं म्हणजे त्यांचं लिखाण, अगरलेख वगैरे खूप चांगलं असतं, पण ते जे बोलतात किंवा कोणीही शिवसेनेचा प्रवक्ता जेव्हा बोलतो त्यावेळी त्यांना जे सांगितलं जातं तेच ते बोलत असतात, म्हणून त्यांना आक्रमक बोलायचं नाही आहे, पण आक्रमक बोलणारा माणूस पाहिजे आहे असं म्हणून ती सगळी भूमिका संजय राऊतांकडे आली। यात संजय राऊत यांना खूप त्रास झाला। मला स्वतःला असं वाटतं की संजय राऊत यांचा थोडासा बळी गेला। मी शिंदे यांच्या बंडाशी मुद्दामहून संलग्न व्हायचा प्रश्नच नव्हता। लोकांची जेवढी अपेक्षा आहे तेवढा वेळ उद्धव ठाकरे वेळ देऊ शकत नाहीत हे आम्ही समजू शकतो, परंतु संवादाचा अभाव आणि चर्चेला गेल्यानंतर त्यांना जे सांगायचं आहे ते बोलतात आणि त्यानंतर आपण एखादी संघटनात्मक गोष्ट सांगितल्यानंतर ते तुम्ही करा असं म्हणतात, मात्र त्याबाबत पक्षाकडून काही आलं पाहिजे ना। पक्ष हा 8 स्तरांवर काम करतो, प्रत्येक बैठकांना जायला वेळ नसतो, पण माझ्याकडे 2-3 पदं आहेत विशेष करून महिलांच्या बैठकांनाच टाळायचं। काही लोकांना माझी अलर्जी होती, मला सभापती व्हायचं आहे का की आणखी काही व्हायचं आहे याचं पद काय दे, पण मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेवून शिंदे गटात प्रवेश केलेला नसल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोहे यांनी स्पष्ट केले आहे।